ते जितेंद्रावर काहीही भटकत असतं आणि त्याला एका विशिष्ट वर्गाची मतं घ्यायची असतात, त्यामुळे तो हिंदूंच्या देवदेवतांबद्दल, शिवाजी छत्रपती महाराजांबद्दल तो नेहमी काय ना काय बोलत असतो. आता एक तर त्याच्यावर परिणाम कसा झाला माहिती आहे का, ते राष्ट्रवादी फुटल्यापासून तो स्वतःला राष्ट्रवादीचं सर्वेसर्व समजतो, त्यामुळे दररोज आपलं प्रसारमाध्यमांसमोर येऊन काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून काही बोलून जातो. पण आता त्याने वयाचं भान ठेवून तालतंत्र बाळगायला पाहिजे. श्रीराम हे मांसाहारी होते हे तो त्यांनी सिद्ध करून दाखवावं, त्याच्याकडे जर काय पुरावे असतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं, नाही तर उगाच कोणतं एका वर्गाच्या भावना भडकवण्याचं काम करू नये. त्याने स्वतःला एवढा मोठा नेता समजतं तर हे चुकीचं आहे ते.